नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रो मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्र, आज ॲग्रो मराठीतर्फे प्रामुख्याने जो विषय आहे तर वो आपल्या फळझाडांना जो काही खताचा वापर केला जातो आणि विशेष करून ज्या पद्धतीने आपण या झाडांना आपण फुलाची शेती असो, फळांची असो, पेरूची बाग असो, डाळिंब असो, आंबा असो, अन्य प्रकारचे, पण माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये जी झाडांना खताची मात्रा सबमिट केली जाते दॅट सिस्टम इज टोटली रॉंग अकॉर्डिंग टू द व्ह्यू पॉईंट ऑफ मी. माझ्या मताने तुम्ही पण अभ्यास करणार आहात की ज्या पद्धतीने आपण खतं या झाडांना देतो तर निश्चितपणे आपण कुठंतरी चुकतो हे मान्य करावं लागेल. कारण मित्राहो, आता जसा ड्रीपचा विकास झाला तर आपली खतं देण्याची सिस्टम बदलली. आपण पाण्यामध्ये ते खतं टाकून देतो त्या पद्धतीने ड्रीप टाकलेलं असतं आणि विशेष करून मग या झाडांना त्या पद्धतीने ते खत मिळतं असा आपला वैयक्तिक गैरसमज होतो, पण असं करता कामा नाही, ती पद्धत चुकीची आहे. ज्यावेळेस तुम्ही फळबागाची लागवड 8x5 करता, 6x3 करता किंवा 15x5 करता, काय असल नसल ते, पण झाडाची ज्यावेळेस फळबागाची किंवा अन्य कुठले जसे आपले फुलांची शेती झाली, फळबागांची झाली, एका लाईनीत ज्यावेळेस आपण झाडं लावतो तर मधलं अंतर काहीतरी आपण राखतो. त्यावेळेस मित्राहो, दरवर्षी जसं आपलं झाड वाढतं तर साधारणपणे उकरून पाहिल्यानंतर त्याची मुळी कुठपर्यंत आलेली आहे असं जर आपण व्यवस्थितपणे ती मुळी शोधली तर त्या पद्धतीने त्या झाडाला त्या पद्धतीने उकरून जर आपण खत भले सेंद्रिय म्हणा रासायनिक म्हणा त्या पद्धतीने टाकलं तर निश्चितपणे मुळाद्वारे खताचं ऍब्सॉर्प्शन होतं मित्रांनो, आणि मुळं ज्या पद्धतीने वाढत चालतात त्या पद्धतीने आपली जी खतं देण्याची सिस्टम आहे ती एक्सटेंड झाली पाहिजे आणि ती चराच्या सिस्टममध्ये पाहिजे किंवा चराच्या पद्धतीमध्ये पाहिजे की थोड्याफार प्रमाणात त्या पद्धतीने उकरून त्या मुळांचा आणि त्या खताचा संपर्क येईल अशा पद्धतीची रचना आपण त्या ठिकाणी केली पाहिजे का जेणेकरून 100% खत आपल्या फळबागेला अन्य शेतीला लागू पडेल. आता ड्रीपची संकल्पना आली, वॉटर सोल्युबल खतं कालून द्यायचे ते पण चुकीच्या पद्धतीने कालवायचे, झाडाला भेटले म्हणून बस समाधान मानायचं, पण मित्राहो कालांतराने मुळावरती एक लेअर तयार होते, ती लेअर बळकट झाल्यानंतर तिचं ॲब्सॉर्प्शन ऑफ फर्टिलायझर्स, मायक्रोन्युट्रियन्स आणि वॉटर हे जे ॲब्सॉर्ब करण्याची कॅपॅसिटी आहे ती त्या प्रमाणात राहत नाही जी पुढच्या टॉकाला असते. कारण पुढच्या टॉकाला जे मूळ वाढतं ते कवळ्या स्वरूपातलं राहतं, त्याची पाण्याची खताची ॲब्सॉर्ब करण्याची क्षमता या मागच्या मुळापेक्षा मोठ्या प्रमाणात पुढे असते. आणि म्हणूनसाठी जर शाश्वतपणे आपल्याला खताचा पुरवठा जर आपल्या बागांना करायचा असेल आणि बाग जर त्या पद्धतीची असेल, जर गंधाट असेल तर सरळ सर घेऊन त्या पद्धतीची खतं त्या भरून माती लुटून दिली तर चालू शकेल, पण विरळ पद्धतीची असेल तर मग स्क्वेअर सिस्टममध्ये उकरून मग त्या पद्धतीने त्याला खत त्या पद्धतीने रासायनिक खत आणि त्याच्यानंतर माती आणि मग पाणी दिलं तर 100% आपल्या उत्पन्नात वाढ झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही प्रयोग करून बघा. ॲग्रो मराठी दररोज त्या पद्धतीने डोकं लावते, तुमच्यासाठी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करते आणि सबमिट करण्याचा प्रयत्न करते. जे पारंपरिक आहे ते आजही आपण सोडायला तयार नाही, पण जर आता आपल्या शेत्या कमी झाल्या असतील, आपल्याला कमी दिवसामध्ये कमी वेळेमध्ये कमी शेतामध्ये चांगलं उत्पन्न पाहिजे असेल तर आपल्याला शाश्वतपणे आपल्या फील्डवरती काम करावं लागणार. आणि म्हणूनसाठी ही संकल्पना सुचली का बाबा आपल्या शेतात आपण जे खतं देतो सगळ्या गोष्टी करतो तर बऱ्याचशा ठिकाणी मी आता बघतो चुकीच्या पद्धतीचं ते सगळ्या गोष्टी चालू असतात. आता बोलायला गेलं तर त्यांच्या मनाला वाईट वाटतं, पण कमीत कमी सांगितल्यानंतर त्यांना कळत. पण या माध्यमाद्वारे मी समस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संबोधित करू शकतो आणि म्हणूनसाठी मग विनंती करतो, शेतकरी वर्गाचा पैसा खूप कष्टाचा आहे, आत्ता पण मी तुमच्या कॅमेऱ्यासमोर उभा आहे, ऊन लय लागून राहिलं पण तरीसुद्धा काम चालू आहे. आणि समस्त शेतकरी मंडळासाठी जर काम करण्याचा योग मला मिळाला असेल तरी चांगल्या पद्धतीने बा या गोष्टी त्या पद्धतीने अंमलात येणार असतील तर निश्चितपणे आपण केल्या पाहिजे हा मानस धरून ॲग्रो मराठी तुमच्यासाठी लढण्याचा प्रयत्न करते आणि करत राहणार, हरकत नाही. फक्त डोकं चालू ठेवा, आपण काय करतोय काय चुकतोय आणि मीच बरोबर असेल असं नाही, एखाद्या वेळेस मी पण चुकेन, मला पण कमेंटद्वारे सात्विकपणे सांगा, निश्चितपणे सुधारणा होईल. ॲग्रो मराठी फक्त शेतकऱ्यांसाठी काम करते, कोणीतरी आपला आहे म्हणून हे काम चालू आहे, आपल्या माणसाचा पैसा जाता कामा नाही. कारण मी घरातल्या खोल्या मोजणारा माणूस, मी अख्खं घर पाहणारा माणूस, आणि जर देश आपल्या घरासारखा आहे तर तो देश आपला आहे आणि त्या देशाची उन्नती त्या राज्याची उन्नती ही आपली उन्नती आहे. फक्त घरापुरतं काय पाहता, आपलं नाव पत्ता गाव कधी याचा रिसर्च केला का? मग तुमचं नाव आहे तर मग तुमचं मुक्काम पोस्ट कोणतं आहे, तुमचं मुक्काम पोस्ट हे तर मग तुमचा तालुका कोणता आहे, आणि तुमचा तालुका हे तर मग तुमचा जिल्हा कोणता आहे,
तुमचा जिल्हा तो येतो, तुमचं राज्य कोणतं आहे, आणि तुमचं राज्य ते येतं, तुमचा देश कोणता आहे. लिंग पाहिली का, म्हणजे शेवटी देशाचा आणि माणसाचा संबंध लावतो. तसं घरातल्या खोल्यांचा विचार करू नका, समस्त घराचा करा किंवा आपला विचार नाही आपल्या गावाचा करा. पण आज या चॅनलच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर ही गोष्ट करण्याची संधी मला मिळाली. समस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे आभार मानतो, धन्यवाद देतो की त्यांनी माझे विचाराला त्या पद्धतीने वाचलं, त्या पद्धतीने मानलं आणि आज खूप चांगला प्रतिसाद देत आहेत. मित्रांनो, खरोखर ऊन लागत नाही, ताण लागत नाही, तुमच्यात काम करताना इतका आनंद वाटतो. हे बाकीच्या भानगडी सोडून द्या, हे पैसे बिसे खूप हे अंबानींकडे आणि कुणाकडे बिल ग्रीड्स कर इथंच ठेवून जायचे, कोणी येणार नाही. पण ऊन जरी लागत असेल तर आनंद वाटतोय का म्हणतो, तुम्ही माझ्याबरोबर इतक्या संख्येने आहात. मित्रांनो, आपल्या फळबागांना किंवा अन्य शेतीच्या माध्यमात व आपली खताचं व्यवस्थापन कसं असलं पाहिजे, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाबतच भामन मित्रांपर्यंत पाठवा. कारण मित्रांनो, जशामुळे वाढतात तशा पद्धतीने आपली सराची जी घेण्याची रँक आहे ती वाढत गेली पाहिजे, आणि ती तिकडची निकडची भिडली का परत आपली पूर्वपात चालू झाली पाहिजे, का जेणेकरून हे सायकल चालू राहील आणि आपल्या उत्पन्नावर तितकासा परिणाम होणार नाही आणि खतं दिलेली 100% आपल्या पिकांना लागू पडते. मित्रांनो, परत एकदा हा व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बहुतेक भावंड मित्रांपर्यंत पाठवा.